उरण नगर परिषद हद्दीतील सातरहट्टी व हरिपांडवपथ रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उरण नगर परिषदचे नगरसेवक नगरसेविकांनी केलेली मेहनत नक्कीच समाजाच्या भल्याकरिता आहेत, अशीच मेहनत पुढे करत राहू अशी अपेक्षा ठेवतो असे प्रतिपादन केले. उरणचे आमदार महेश बालदी व नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या प्रयत्नाने उरण नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 8 मधील सातरहट्टी व हरिपांडव पथ रस्त्याचे काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, नंदू लांबे, धनंजय कडवे, राजेश ठाकूर, नगरसेविका दमयंती म्हात्रे, आशा शेलार, प्रियंका पाटील, जान्हवी पंडित, स्नेहल कासारे, उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, अल्पसंख्याक रायगड जिल्हा अध्यक्ष जॅसिम गॅस यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. ज्या पक्षाने एकही रुपया नगरपालिकेला निधी आणला नाही आणि स्वतः लढण्याची हिंमत ठेवत नाहीत, म्हणूनच सर्व पक्ष मिळून भारतीय जनता पक्षाला लढवू हरवू शकतो का याचा त्यांचा केळीवाणा प्रयत्न आहे. अनेक प्रेस कॉन्फरन्स आपण बघतोय, पण माझं त्यांना एक आव्हान आहे आज एक की अजून निवडणुकीला 3 महिने, तुम्ही नगरपालिकेकरता आलेला निधी परत नेण्याचं पत्र तुमचे आमच्या रेकॉर्डवर आहे, पण एकदा कधीतरी 10 लाखाचा निधी, 1 कोटीचा निधी, महेश गांधींनी 100 कोटीचा आणला, तर तुम्ही अजून निधी आणा. आपली स्पर्धा ही समाजाच्या जनतेच्या हिताकरता होऊ द्या. महेश बालदींनी एक रस्ता आणलाय ना, आम्ही याच्याहून पुढचं काहीतरी आणू, पण जे आणलंय त्याला परत राज्य शासनाने घेऊन जावं ही वृत्ती म्हणजे या शहराच्या विकासाच्या विरुद्ध असलेली वृत्ती आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि कोणीही कोणाच्या कामाचं क्रेडिट घेऊ नये. ज्यांनी केलंय ही जनता जाणते. या वॉर्डचं मी 2 वेळा 3 वेळा प्रतिनिधित्व केलंय. प्रत्येक घराघराशी आमचे संबंध आहेत. पण हल्ली काय झालंय, व्हॉट्सअपवर अनेक जण किंग व्हायला जातात आणि अनेकांना नगरसेवक पदाची स्वप्नच पडली आहे. तसं झालं जाता उद्याच बाकी आहे. अजून दिल्ली फार दूर आहे. 300 मतांनी हराल हेच बघायचंय. हरणार याच्यात काहीच शंका नाही.